जोरान बोला आपण रोडवर आहे कारण गाड्यांचा आवाज आहे त्यामुळे तुमचा आवाज मोठरू. आज आपण येथे आज आपण येथे बहुचर्चित जमीन फसवणूक प्रकरणी जी मी लढाई चालू आहे. अगोदर मी 3 वर्षापूर्वी तहसीलदार कचेरी पनवेल येथे आमरण उपोषण केलं होतं व आता व तिथे न्याय मिळाला नसल्यामुळे मी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग रायगड येथे 46 दिवस प्रशासनाकडून न्याय मिळण्यासाठी बेमुदत उपोषणाचा इशारा देऊन 46 दिवस उपोषण इशारा दिला होता. त्यावेळी सन्माननीय जिल्हाधिकारी अगोदर कल्याणकर साहेब होते त्याने सुद्धा मला न्याय दिला. न्याय म्हणजे माझे कंपनीचे युनियन अध्यक्ष व महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री सचिन भाऊ आहिर हे माझ्या पाठीशी धावले. कारण 3 वर्षापूर्वी मी आजारी असल्याकारणाने मी माझी मला वाटणीपत्राने आलेली जमीन 19.35 हेक्टर आर सर्वे नंबर 123-2 एकूण क्षेत्र अगोदर सिद्धार्थ नरेंद्र भल्ला व आताचा सदर जमिनीचा अधिकारपत्र घेतलेला आहे त्यांना विकली होती. त्याने दैनिक सागरमध्ये जाहीर नोटीसही त्या जमिनीची केली होती व वचन चिठ्ठी करार 20/11/2019 रोजीचा त्याच्या नावाने आहे. पण मी आजारी कारणाने त्याने संगनमताने दुय्यम निबंधक भूमी अभिलेख कार्यालय पनवेल उप अधीक्षक यांनी मोठा फेरफार करून आकारफोड पत्रकामध्ये बदल करून व सदर जमीन मी विक्री केली आहे काकांची 2 कोटी 20 लाख रुपयांची असे सातबारे केलेले आहेत. म्हणून मी सदर जमीन प्रकरणी सदर जमीन कॉरिडॉर महामार्ग वसई विरार पनवेल अलिबाग महामार्गात जाणारे असल्यामुळे पुढे मोठा प्रश्न उद्भवणार होता. कारण आमची जमीन जरी कॉरिडॉर महामार्गात जाणारी होती पण पूर्ण जमीन जात नव्हती त्याच्यात कॉरिडॉर महामार्गात पूर्ण जमीन जात नव्हती. मी विक्री केलेल्या जमिनीपैकी 14 ते 15 गुंठ्या संपादित होत होती रोडसाठी व सदर जमिनीचा रेट आपल्या बाजार भावापेक्षा 4 पटीने होता. म्हणून कुठेतरी मी आजारी होतो व आजार माझी ट्रीटमेंट मुंबई येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये चालू होती. त्यावेळी कोविड काल होता त्यामुळे लोक फटाफट मरत होते त्यामुळे मी पण मरून जाईन असं त्यांना वाटलं असं त्यांनी गृहित धरून पण त्यांना काहीतरी विचार करायला पाहिजे होता आपण काय करतो. माननीय तहसीलदार विजय तलेकर यांनीसुद्धा खरेदी खतात मी 38 गुंठ्याचे पैसे घेतलेले आहेत कारण जमीन आमची काकांची आणि माझी मिळून दोघांची 38 गुंठे होती. काका खरेदी खतात नव्हते 29/7/2020 रोजीच्या खरेदी खतात काका आलेच नव्हते. फक्त त्याने 31/8/2020 रोजीचा मोजणी अर्धावर सही केली होती. फक्त मोजणी अर्धावर सही केलेली असतानासुद्धा त्याला खरेदी खात्यात पैसे मिळालेले आहेत अशा खोट्या तक्रार केस माननीय तलाठी सजा वावंजे त्यावेळचे संजय भानुदास बिक्कड आता ते सस्पेंड आहेत काय पण त्याला काढून टाकलेले आहेत आणि तहसीलदार विजय तलेकर यांनी सध्या त्यांच्या पदाचा दुरुपयोग केलेला आहे. त्यांनी खरेदी खतातील 5 उल्लेखनीय मुद्द्यांचा त्यांना विसर पडलेला आहे. फक्त खरेदी खत पान 16/39 वरील मुद्द्यात त्यांनी विचारधीन केलेला आहे हे कुठेतरी चुकीचं काम केलेलं आहे. अरे तहसीलदार पदात पद कशासाठी असतं? लोकांचं दुःख निवारण्यासाठी असतं, लोकांना सेवा पुरवण्यासाठी असतं. अरे मी तर आजारी होतो माझी त्यांनी बाजू समजून घ्यायला पाहिजे होती पण त्यांनी
चुकीचं काम केलेलं आहे. मी 38 गुंठ्याचे पैसे घेतलेले आहे हा मुद्दा होता. त्या भल्ल्याने दिला असेल का बाबा याला एवढे पैसे दिलेत. मी तर फक्त 19 गुंठ्याचे पैसे तो स्टॅम्प पेपर BS 73 74 46 वर नमूद आहे आणि 19/20/11/2019 रोजीचा स्टॅम्प पेपर सदर त्यांनी विकत घेतलेला आहे अशी नोंदी आहे आणि वचनचिठ्ठी करारही त्यांच्या नावाचं आहे. व त्यांनी पनवेल तालुका पोलीस स्टेशन व जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे मी दक्षिणेकडची जमीन विकत घेतलेली आहे असं दिलं होतं कबुली जबाब. पण मग काकांची उत्तरेकडील जमीन 17.70 लागवडी जिरायत लागवडी क्षेत्र 1 गुंठा वर्कस व 0.65 फूट करावा अशी मिळून 19.35 येते. ती जमीन अति तातडी पोट हिस्सा फेरफार 36/67 मंजूर झाल्यावर विक्रांत संसारेच्या नावावर व्हायलाच नको पण ते केलेले आहे व मी ते पैसे घेतलेले आहेत असे दाखवून सर्वांनी संगनमताने 21/9/2021 रोजी मोजणी झाल्यानंतर 3 दिवसांनी मोजणीसंबंधी कागदपत्रे घेऊन खरं पाहिजे खरे म्हणजे भूमी अभिलेख कार्यालयाचा कर्मचारी येणे गरजेचे असते. पण त्यांनी या भल्ल्याने संपूर्ण विकत घेतल्यासारखी यंत्रणा व त्यांनी लाच देऊन भूमी अभिलेख कार्यालय तलाठी तहसीलदार यांना चुकीचं काम केलेलं आहे व काकांची 2 कोटी 20 लाख रुपयाची जमीन मी विक्री केलेली आहे असे त्यांनी लाच देऊन 7/12 बनवलेले आहेत 24/12/2021 रोजी. हे चुकीचं काम केलं आहे. त्यांनी त्यांच्या तहसीलदार पदाचा दुरुपयोग केलेला आहे. आता ते काय करतात मला माहीत नाही. लोक सांगतात का सक्तीच्या रजेवर आहेत ते पण असं काम करायला नको होतं. तसंच उपअधीक्षक भूमी अभिलेख भालेराव साहेब त्यावेळचे यांनी सुद्धा सरकारी कागदपत्रामध्ये फेरबदल करून चुकीचा आकारफोड 17.70 हे काकांचं आहे पण मी विक्री केलेल्या विक्री संस्थेनं ते आकारफोड दिलेलं आहे. त्यानुसार पाहिल्यास कॉरिडोर महामार्गाचे फक्त 7 हेक्टर गुंठे जमिनीचेच पैसे त्या विक्रांत संसारेला मिळतात. पण त्यांनी माझी जमीन 24/8/2020 रोजी नावावर केलेली आहे खरेदी करतात. हे इंडेक्स 2 सूची 2 मध्ये नमूद आहे. पण त्यांनी दोन्ही हिस्से माझा हिस्सा तरी 24/8/2020 रोजी नावावर केलेला आहे व काकांचा 24/12/2021 रोजी नावावर केला आहे फेरफार मंजूर झाल्यावर. आणि आता जे 7/12 दिसतात 36/67 तो माननीय आदरणीय राहुल मुंडके साहेब यांनी रद्द केलेला आहे. तरी पण तेच 7/12 दोघांच्या नावासमोर तो फेरफार येतो हे चुकीचं आहे. त्यांनी तर आदेश दिलेला आहे की सदर फेरफार रद्द झालेला आहे. पण आत्ताचे तहसीलदार विजय पाटील साहेब यांनी अजून ते बदललेले नाहीत. त्यांना मी भेटलेलो आहे कारण हा भल्ला सगळ्यांना मॅनेज करत आहे. मॅनेज तरी किती करशील माझ्या मालकाला करशील का. अरे पत्रकारांना पण येऊन देत नाही अशी परिस्थिती आहे. अलिबागला पण असेच 2 पत्रकार होते. माझा कुठेतरी गाडा पुढे जातो. देव माझ्या पाठीशी आहे. हे त्यांनी चुकीचं काम केलं आहे. यासाठी मी 4 वेळा पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत. 2 वेळा रायगड येथील तमाम पत्रकारांना आमंत्रित केलेलं होतं व त्याला हजर राहावे म्हणून माननीय तहसीलदार त्यावेळी आहेत विद्यमान तहसीलदार विजय तलेकर यांनासुद्धा आमंत्रण दिलं होतं. तुम्ही स्वतः या. त्यांच्या पायरीवर घेतली होती ती. महाराष्ट्रातील पत्रकार आले होते 2 वेळा. एकदा काँग्रेस भवन पनवेल तालुका पनवेलमध्ये व 31 जुलै रोजी अलिबाग येथील काँग्रेस भवन अंतले साहेब माजी मुख्यमंत्री अंतले भवन येथेही पत्रकार परिषद झाली. त्यावेळीसुद्धा सगळ्यांना आमंत्रण दिलेलं आहे. भूमी अभिलेख कार्यालय त्यांचं मला कालच पत्र आलेलं आहे का तुम्ही आमंत्रण दिलं आहे व तुम्ही आता व्यवहार आमच्याशी करा तिकडे करू नका. जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालय
अलिबाग येथून आदरणीय सन्माननीय जिल्हाधिकारी म्हसे साहेब यांनी भाऊ सुनील परशुराम गोंधळी याच्या 1/2/2023 रोजीच्या अर्जावर सही केलेली आहे. तो अर्ज असा आहे की तहसीलदार भूमी अभिलेख यांच्यावर कारवाई व्हावी. त्यांनी हा अर्ज बघून तुम्ही आणि मला त्यांनी कंपनीतून काढून म्हणजे लेटर दिला होता का तुम्ही गैरहजर आहेत 46 दिवस. कंपनीचा नियमच तसा असतो का 8 दिवस गैरहजर असल्यावर कंपनी लेटर काढते. तर मला लेटर काढलं होतं, त्यावेळी मी साहेबांना भेटलो का मला आता कंपनी लेटर काढलं आहे मी इथं किती बसून राहू. तर जिल्हाधिकारी साहेबांनी चौकशी लावली आहे त्या अर्जाची. तो अर्ज अलिबागचे तहसीलदार विशाल दौंडकर साहेब यांनी दडवून ठेवला होता. मी त्यांना भेटलो, साहेब बरं तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी सही केलेला अर्ज का दडवून ठेवला आहे? तर ते बोलले तुला त्याचे उत्तर देईन. मी 2 वेळा गेलो आता अलिबागला, त्यांनी काही मला उत्तर दिले नाही. ते आजारी आहेत असे सांगतात. अरे सगळेच कसे आजारी पडले तुम्ही? हे तहसीलदार पण आजारी आहेत असे सांगतात, तर ते तहसीलदार पण आजारी आहेत असे सांगतात. मी सांगितलं त्याचं उत्तर द्या मला, नाही तर मी आता संदेश शिर्के साहेब, कारण उपजिल्हाधिकारी यांना चौकशी करायला सांगितली होती. कुणी? जिल्हाधिकारी साहेब म्हसे साहेब यांनी, विद्यमान योगेशजी म्हसे साहेब यांनी उपजिल्हाधिकारी त्यावेळी बैनाडे मॅडम होत्या त्यांना चौकशी दिली, पण त्यांची पण आता बदली झाली तर त्यांच्या जागेवर संदेश शिर्के साहेब आलेले आहेत. तर मी आता ते तो अर्जाची मी गेलो होतो, पण यांचं काय उत्तर आहे बघतो. ते बोलते मी तुझा उत्तर देतो ना, तर त्यांचं अगोदर उत्तर बघतो, मग संदेश साहेबांना सांगतो त्याच्या 4 दिवसात चौकशी करा आणि रिपोर्ट पाठवा आमच्या तालुका पनवेल पोलीस स्टेशनला आणि शहरला सुद्धा पाठवा, कारण शहरमध्ये येऊन माझी इन्क्वायरी झाले, चौकशी झाले. म्हणून जिल्हाधिकारी साहेबांनी त्या अर्जाचा त्याचं मग त्यांच्याकडे मला उपोषण करायला लागेल. आता कमिशनरला मी अर्ज दिलेला आहे, तो आलेला आहे इकडे. तसेच परिमंडल 2 पंकजी डहाणे साहेब यांनी सदर जमिनीचा अधिकारपत्र दिलेला भल्ला सिद्धार्थ नरेंद्र भल्ला यांनी हे चुकीचं काम केलेलं आहे, म्हणून ही तलवारबाजी दिला आहे. अरे राग येतो, अरे मी फक्त 19 उंटाचे पैसे घेतले, काकांची 2 कोटी 20 लाखाची जमीन मी विकले असं त्यांनी लाच देऊन सातबारे बनवलेले आहे, ते माझ्याकडे पुरावा आहे. आणि सगळ्यांना तो ओढत आहे त्याच्या ह्याच्यात, गरीब लोकांच्या जमिनी असंच अधिकाऱ्यांना लाच देऊन नावर करत आहे. हे कुठंतर चुकीचं आहे, हे थांबलं पाहिजे. म्हणून मी हे बॅनर लावले आज पनवेलमध्ये 20x10 इकडे या परिसरात 3 लावलेले आहेत बॅनर, 12x8 9 बॅनर लावलेले आहेत. कुठंतर राग उत्पन्न होतो, हे असं करायला नको. मला माझ्या काम मालकाने सचिन भाऊंनी सांगून, माझ्या अन्नदाचे जे के पाटील साहेब यांनी सचिन भाऊंना सांगून का माझा कामगार आता बरा आहे, त्याची मेडिकल करा, त्यांना घ्या. मग सचिन भाऊंनी मालकांशी बोलून मला परत कामावर घेतलेलं आहे. हरी हुई बाजी आता मी जिंकलेली आहे, हे माझ्या जे के पाटलांची पुण्य आहे सगळी. ते पण मला सोडून गेलेले आहेत. माझा मेवणा जयंत पाटील यांनी मला चांगल्या हॉस्पिटलला, माझे जावई अंकुश पोपेटा, माझी बायको सगळ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे मी आजारपण असताना, त्यांचे उपकार मी विसरू शकत नाही. माझ्या कंपनीतील लोक लीडर प्रकाश म्हात्रे, मुंबईकर विश्वास, आमच्या गावातील अशोक पाटील, या सगळ्यांनी खूप खूप मेहनत घेतलेली आहे. माझ्या गावातील आदरणीय व आमचे प्रेरणास्थान जी आर पाटील साहेब यांनी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेतलेली आहे, ते अध्यक्षस्थानी होते. सर्वपक्षीय मोर्चा झाला त्यावेळी पण त्यांनी निवेदन दिलेलं आहे, अध्यक्षस्थानी होते ते पाटील साहेब यांना, त्याची अजून गंभीर दखल घेतली जात नाही. साम TV ने संपूर्ण महाराष्ट्रभर बातमी पसरवली होती, तिचीसुद्धा चौकशी होत नाही. अरे एक साधा माणूस मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना आरोप करतो, ही चौकशी कुठेतरी व्हायला पाहिजेत, साहेबांनी लक्ष द्यायला पाहिजेत, देत नाही. त्यावेळचे कादंबाने साहेब होते, कादंबाने साहेबांनी सांगितले तुला न्याय मिळेल, त्यांनी पण मला खूप मदत केलेली आहे. कोरडे साहेब, अंधारे मॅडम यांनी मला मदत केलेली आहे. म्हणून आता जर साहेबांनी मदत केली नाही, कारण भल्ला पंकज डहाणे साहेबांना बोलला इसके गाव में जाके मैं उसका प्रॉब्लेम सॉल्व कर देता हूँ, आता 15 दिवस झाले त्यांनी काही आमच्या गावात ना आला
काय नाही, कारण त्यांनी चुकीचं काम केलेलं आहे. एक खोटं अफिडेविट पण त्यांनी केलेलं आहे सरकारी अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी. हे पण माझ्याकडे आहे, ते पण मी देणार आहे. आणि मी न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश यांना भेटलेलो आहे. तो त्यांना सांगितलेलं आहे का वकील हा मॅनेज करतो, म्हणून हे मला हे असं करावं लागतं. तलवारबाजीची लढत हे काय आहे का? कायदेशीर मार्ग नाही जा, पण कुठेतरी धाक बसावा म्हणून हे करावं लागतं. कारण माझ्या कुटुंबाची त्याने आत्महत्या झाली असती असा न्याय निर्णय दिला होता तहसीलदाराने. हक्क नोंद केस का 4 तक्रार केस क्रमांक 93/2021 हा चुकीचा न्याय निर्णय होता. पूर्ण या संपूर्ण जमीन काकांची देखील त्याच्या नावावर झाली होती. व मी सत्यप्रतिज्ञा नकला काढत आहे, कारण अगोदर त्यांनी अतिक्रमण दाखवलं होतं. आणि कॉरिडॉर महामार्गाची जमीन असल्यामुळं 5 गुंठ्याचे मला त्याला पैसे द्यावे लागले असते काकांना. तो 5 गुंठ्याचे पैसे आत्ताच्या भावा म्हणजे 11,36,000 गुंठा आहे, तर मला 58 लाख त्याला द्यावे लागले असते. मी घेतल्यात किती? 83 लाख. तर माझा काय फायदा झाला असता मग? म्हणून हे कुठेतरी मला देवाने वाचवलेलं आहे. माझ्या आईने देवाला हे केलं, मागणी मागितली माऊलीला, तर माझ्या पोराला वाचव, माझा पोरगा वाचला, याला पकड, यानं पकडील. म्हणून मला आईने पण आदेश दिलेला आहे का यानं चोरांना पकड. तिच्या याचं मी पालन केलेलं आहे आणि चोरांना पकडलेलं आहे. सदर केस कोर्टात चालू आहे. तरी मला न्याय देण्यासाठी पंकज डहाणे साहेब, उपायुक्त परिमंडल 2, अनिल पाटील साहेब यांनी प्रयत्न करावा. न केल्यास मी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण करणार आहे, कारण त्यांनी सही केली आहे ऑलरेडी त्याच्या अर्जावर आणि त्यांनी चौकशी लावलेली आहे. पण तो अर्ज दडवून ठेवला होता. ते विशाल दौंडकर साहेब काय बोलतात हे बघून 4 दिवसात मी परत तिथे उपोषणाला बसणार आहे, याची काळजी घ्या. मी आज इथे असं त्याचं कशासाठी जमलं ते सांगा. मी आज येथे सर्व पनवेल परिसरात 20x10 बॅनर लावलेले आहेत. काय कशासाठी? तर मला एवढा राग उत्पन्न झाला या भल्ल्याविषयी. त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना लाच देऊन चुकीच्या नोंदी टाकून काकांची 2,20,00,000 रुपयाची जमीन मी विक्री केलेली आहे, असे सातबारा केलेले आहेत. मी आता नशीब चांगला उपचार भेटला म्हणून मी वाचलो. मी जर वाचलो नसतो तर हे सातबारे बंद झाले असते का? आता मी आंदोलन आमरण उपोषण केल्यामुळं ते बंद केलं आहे. तर सदर जागामध्ये कॉरिडॉर महामार्गात जात आहे असं तहसीलदार सांगतात. अरे कॉरिडॉर महामार्गात होती म्हणूनच ते बंद केलेले आहेत. आपला मी जागा मला एवढं 4,30,000 भाव दिला आहे ना, हे त्यांनी समजायला पाहिजे होतं. आणि मी 4,30,000 विकले ते कुठेतरी 2,15,000 गुंठ्याने विकले असं दाखवून, 38 गुंठ्याचे मला पैसे भेटलेले आहेत असं दाखवून, व खोट्या तक्रार केस सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल करून हे मी केलेलं होतं असं त्यांना दाखवायचं आहे. म्हणजे 31/8/2020 रोजी तर मोजण्यार तर मी होतो, पण माझं नाव त्यांनी कुठेतरी खोडलेलं आहे, खोडून विक्रम संसदेचं टाकलेलं आहे. व दोन्ही हिस्से त्याच्या नावावर झालेले आहेत, त्यामुळे 21 गुंठे संपादित जमिनीचे पैसे त्याला मिळतात. काकांचे फक्त 7 गुंठे जमिनीचे आणि आता तो काकांना देऊ शकतो. आता काकाला पण त्याने मॅनेज केला आहे. अरे काकाला तो 7 गुंठे देऊ शकतो, पण अजून रोड काही पत्ता नाही. रोड 8 वर्षाने येईल, त्यावेळी काय होईल? नामदेवनी जमीन विकली असं होईल ना, त्याच्यामुळं हे भांडत आहे मी. आज तुम्ही या ठिकाणी जमलेला आहात, हां. आता मला आदरणीय सन्माननीय नितीन ठाकरे साहेब यांनी कालच दम दिलेला आहे मला, काही तलवारीवर तर काय चालणार नाही, तू शांततेरित्याने आंदोलन कर तुझं. तुम्ही सांगितलं साहेब मी काय एवढा काही योद्धा आहे का तलवारबाजी करायला? हे कुठेतरी मला दबावतो तो कसा सगळ्यांना मॅनेज करतो तसं मला कुठेतरी दाखवून द्यायचं आहे. म्हणून बाबा आम्ही दोघं तलवार घेऊ, तो मरेल त्याला तिथंच गाडा जा. या जमीन प्रकरणात कोण सामील आहे? या जमीन प्रकरणात तहसीलदार, भूमी अभिलेख अधीक्षक भालेराव साहेब, संजय बिक्कड, मंडल अधिकारी संतोष कत्रे आणि रूपनवर नरेंद्र दामोदर नाईक, ज्योती मरकटे हिने तर 3 दिवसातच नकाशाचा बदललेला आहे. 15/10/2020 नकाशा आणि 12/10 गाव दप्तरी नोंद केलेला नकाशा अलग आहे. त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी कुठपर्यंत? त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी आता सचिन भाऊन पण सांगणार आहे का तुम्ही विधानसभेत आवाज उभा. ते माझे अध्यक्ष आहेत आणि आम्ही एकत्र बसलेलो आहे. आणि इकडे आता जिल्हाधिकाऱ्यांना पण आता मी हे देणार आहे, त्यांचा अर्ज त्यावर सही केलेला आहे त्यांनी. त्या अर्जाचा तुम्ही आता
उप जिल्हाधिकारी संजय शिर्के साहेब यांना मी सांगणार आहे, तुम्ही चार दिवसात नाही केलं तर मी तिथं आमरण उपोषण करणार आहे. आज तुम्हाला न्याय मिळणार तर पुढची भूमिका काय? तीच भूमिका आहे माझी, तिकडे बसणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयात.